पती पत्नी आणि वो मधल्या वोची जागा सोशल मीडियानं घेतलीय अशी चर्चा सध्या ऐकायला मिळते आहे. या वो मुळेच इंग्लंड मधली एक महिला तिच्या 9 मुलांना सोडून तिच्या प्रियकराबरोबर नवा संसार थाटणार आहे. प्रेमाला वय नाही, बंधन नाहीत, स्थलकालाच्या मर्यादेत ते अडकत नाही. हे पुन्हा सांगण्याचं कारण म्हणजे इंग्लंडमधली सध्या गाजत असलेली एक लव्ह स्टोरी. इंग्लंडमधली 44 वर्षांची हेदी, पश्चिम आफ्रिकेत राहणारा 30 वर्षांचा ममादू आणि 44 वर्षांचा अँडी यांचा हा लव्ह ट्रायंगल. 44 वर्षांच्या हेदीला 9 मुलं आहेत. तिचा नवरा अँडीबरोबर संसार सुरू होण्याआधी तिला 3 मुलं होती. मग हेदी आणि अँडीच्या 23 वर्षांच्या संसारात 6 मुलं झाली. सगळं काही सुरळीत सुरू असताना हेदीची फेसबुकच्या माध्यमातनं 30 वर्षांच्या ममादू बरोबर ओळख झाली. गांबिया देशात या दोघांची भेट झाली. त्यानंतर हेदी ममादूच्या प्रेमात पडली. आता याच प्रेमापायी तिच्या 9 मुलांना सोडून ती ममादू बरोबर राहायला जाणार आहे. पती पत्नी आणि वो मधल्या वोची जागा आता सोशल मीडियानं घेतली आहे. ज्या देशात हेदी राहते त्याच देशाबद्दल म्हणजे इंग्लंडबद्दल बोलायचं झालं तर इंग्लंडमध्ये ज्या कारणांमुळे घटस्फोट होतात त्यामध्ये फेसबुक आणि सोशल मीडिया तिसऱ्या स्थानावर आहे. सोशल मीडियामुळेच घटस्फोटांच्या प्रमाणात वाढ झाली आहे असं तिथल्या 80% वकिलांचं म्हणणं आहे. जेवढा सोशल मीडियाचा वापर जास्त तेवढं वैवाहिक जीवन धोक्यात येतं आणि घटस्फोटासाठी तुम्ही प्रवृत्त होता असं इंग्लंडच्या कॉम्प्युटर्स इन ह्युमन बिहेवियर या जर्नलमध्ये म्हणण्यात आलंय. फेसबुकमुळे तुम्हाला तुमची माजी गर्लफ्रेंड अगदी सहज भेटते. ती सध्या काय करते या प्रश्नाचं उत्तर मिळतं आणि तुम्ही अफेअरमध्ये अडकता असं या जर्नलनं म्हटलंय. 9 मुलांना सोडून हेदीचं ममादूकडे जाणं हा सोशल मीडियाचा दुष्परिणाम असेलही कदाचित. पण शेवटी तिनं प्रेम केलं किंवा त्यानं प्रेम केलं, मला सांगा तुमचं काय केलं? या पाडगावकरांच्या ओळीनंच याचा शेवट झालेला बरा. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.